चलो, आर्टिकल वन फोर्टी टू मागच्या दोन तीन दिवसापासनं बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहे याआधी सुद्धा आपल्या बऱ्याच लेक्चरमध्ये हा कलम चर्चेमध्ये का संदर्भ म्हणून आपण वापरलेला आहे सोपी कलम आहे ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना कलम माहित आहे फक्त याचं स्वरूप वेगळं आहे ठीक आहे काय आहे आर्टिकल वन फोर्टी टू कि ज्याच्या साहाय्याने दोन दिवसाआधी सुप्रीम कोर्टानं फक्त राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या केस संदर्भातच हा कलम वापरला नाहीये तुम्हाला शिना ओरा केस माहिती आहे का ओरा केस इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी त्यांना पण जमानत याच कलमानुसार दिली इवन म्हणजे आझम खान उत्तर प्रदेश मधलं नाव ऐकलं असेल त्यांना पण जमानत दिली या सगळ्या संदर्भात ओके या दोन दिवसापासून हा जो कलम आहे आर्टिकल वन फोर्टी टू हा बऱ्यापैकी काय होता हा चर्चेमध्ये होता चला ठीक आहे सगळं आपण एकदम वन बाय वन वन बाय वन बघण्याचा प्रयत्न करू पण एक लक्षात ठेवायचं आपलं सेंटर पॉइंट जो असेल ना तो आर्टिकल वन फोर्टी टू असेल बरं का राजीव गांधींची मारेकरी नाही पुन्हा लेक्चरच्या आधीच मी क्लिअर करून देतो राजीव गांधींचे आपण मध्ये सांगतो मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये कारण क्वेश्चन त्याच्यावर बनत नाही क्वेश्चन बनला तर याच्यावर बनेल त्यामुळे आपण मेन फोकस याच्यावर करू ना की त्या बाबींवर ठीक आहे चला पहिल्यांदा बघा ओके 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 पहिल्यांदा एक व्यवस्थितपणे बघून घ्या विषय काय होता रेफरल कोड माहिती आहे तुम्हाला काय अभिजित टेन माहित आहे त्यानंतर हा आपला शेड्यूल एक वेळा बघून द्या फटाफट फटाफट सगळ्या लोकांनी अभिजित टेन हे मॅसिक नोट्स वगैरे सगळं मिळून जाईल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही लास्टमध्ये मी तुम्हाला सांगतो विषय काय तर आता बघा चर्चेमध्ये का ओके तर सर्वात जास्त चर्चेमध्ये म्हणजे राजीव गांधीच्या मारेकऱ्यांमध्ये जे एक मारेकरी होते त्यांना काय सोडलं म्हणजे सुप्रीम कोर्टानं सोडलं आता बघा पहिल्यांदा मी तुम्हाला ब्रीफ सांगतो ब्रीफ काय आहे तर आर्टिकल वन फोर्टी टू पहिला आपण वन फोर्टी टू शिकू त्यानंतर मग त्या राजीव गांधींच्या याच्यावर येऊ आपण आता भारतीय संविधानामध्ये सर्वात महत्वपूर्ण शब्द जर कुठला मानण्यात येत असेल ज्यावर प्रश्न पण आलेला आहे की पुढील पैकी प्रस्तावनेमधील किंवा भारतीय संविधानातील सर्वात महत्त्वपूर्ण शब्द ऑब्लिक तत्व जर कुठला मानण्यात येत असेल तर तो मानण्यात येतो ओके न्याय शब्द आपल्या इथं प्रत्येक गोष्टी न्यायासोबत आहे समानता न्यायासोबत आहे स्वातंत्र्य न्यायासोबत आहे बरोबर म्हणजे न्याय हा अत्यंत महत्वपूर्ण शब्द हा मानण्यात येतो संविधान सभेमध्ये या न्याय शब्दावर डिबेट करत असताना किंवा आर्टिकल वन फोर्टी टू वर डिबेट करत असताना दोन्ही संदर्भात मग आता हे न्याय प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे कोणाचं असेल हे न्याय ओके मध्ये जर आपण कल्याणकारी राज्य म्हणतो हे प्रत्यक्षामध्ये कोण उतरवेल तर त्याचा अँसर मिळते त्याला म्हणतो आपण एकतर आपलं संसद किंवा किंवा राज्य विधिमंडळ ओके किंवा एक चांगला शब्द लिहू का तुम्हाला समजेल तसा प्लसवाल्या पोरांसाठी आर्टिकल बारा विषय कळला का यांच्यावर जबाबदारी आहे हे न्याय प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची कलम बारावाल्यांवर बरोबर ज्यामध्ये काय राज्य संस्थेची व्याख्या करण्यात आलेली आहे आता बघा आर्टिकल बारा अंतर्गत जेवढे त्याला काय म्हणतात की आहे आ, राज्य संस्था त्यांच्यावर ही जबाबदारी आहे पण याच संस्था जर न्याय प्रस्थापित करण्यात किंवा कायदा करण्यात जर अपयशी ठरत असेल तर तुम्ही काय कराल बघा संसद राज्य विधी मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्थापन केल्या कल्याणकारी राज्यासाठी लोकांना न्याय मिळावं यासाठी स्थापन केलेले आहे ना दुसरे नहीं है। यांचे काम नाही आहे यांचे काम एकच वाक्यात काम आहे यांचं टू प्रमोट वेलफेअर स्टेट बस कल्याणकारी राज्याला प्रमोट करणे एवढंच काम आहे यांचं पण जर ते प्रमोट करत नसेल तर मग काय करावं उदाहरणार्थ कधी शब्द ऐकला का ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन प्रसिद्ध शब्द आहे पॉलिटी मधला तुम्ही तर बऱ्यापैकी स्टडी पण करता जर या लोकांनी आर्टिकल बारा वाल्यांनी जर चुकीचा कायदा तयार केला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला दिलेला आहे म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन मध्ये चुकीचा कायदा म्हणजे त्याला म्हणू आपण चुकीचा कायदा रद्द होणे अत्यंत गरजेचं आहे त्याला म्हणतो आपण ज्युडिशियल रिव्ह्यू पण कायदा न करणे सुद्धा चुकीचं आहे ना कायदा न करणे पण चुकीचं आहे ना मी पुन्हा रिपीट करतो ऐका बंधू भगिनींनो काय चुकीचा कायदा करणे संविधानाच्या विरोधी कायदा करणे हे जेवढं रूल ऑफ लॉच्या किंवा संविधानाच्या संविधान तत्वाच्या विरोधी आहे कल्याणकारी राज्याच्या विरोधी आहे तेवढं कायदा न करणे सुद्धा तेवढंच विरोधी आहे कारण शेवटी न्याय प्रस्थापित झाला पाहिजे ना आणि म्हणून आपल्या इथं जेव्हा राज्य संस्था म्हणजे कलम मधल्या संस्था ओके विषयकडली इथपर्यंत कलम मधल्या संस्था जेव्हा कायदा करण्यासाठी सपशैल अपयशी ठरतात म्हणजे कायदा करणं गरजेचं आहे पण तरी करत नाही उदाहरण देणार आहोत मी तुम्हाला पुढे जेव्हा कायदा करणं गरजेचं आहे पण राज्यसंस्था कायदा करण्यासाठी अपयशी ठरते आणि जेव्हा लोकांवर अन्याय होतो म्हणजे न्याय प्रस्थापित होत नाही अशा वेळी संपूर्ण न्यायाचं तत्व प्रस्थापित करणे तिथं न्याय देणे तिथं योग्य निर्णय देणे हा अधिकार संविधान सभेने आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार हा कोणाला दिलाय हा दिलाय सर्वोच्च न्यायालयाला आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालय रिपीट शब्द राज्य संस्था काम करण्यासाठी अपयशी ठरते आणि जेव्हा एकशे बेचाळीसचा वापर करते त्यालाच म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम त्यालाच म्हणतात न्यायालयीन सक्रियता मग मी तुम्हाला काय म्हटलं तर मग अशी की तुम्हाला एकशे बेचाळीस माहित आहे फक्त तुम्हाला कुठल्या स्वरूपात माहीत होतं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता बऱ्याचदा मी स्पेशल मध्ये युट्यूबमध्ये सगळीकडे शिकवलेलं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणजे याला असं म्हणतो आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ओके आणि ज्युडिशियल काय ऍक्टिव्हिझम याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन ओके आणि याला म्हणतात न्यायालयीन सक्रियता दोन मध्ये फरक काय पुनर्विलोकनाचा अर्थ होतो कायदा रद्द करणे सक्रियतेचा अर्थ होतो कायदा करणे ओके दोन्ही अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयाला इथं आर्टिकल तेराचा वापर होतो इथं आर्टिकल एकशे बेचाळीसचा वापर होतो समजला आता विश्वा इथपर्यंत इथं कलम कितीचा वापर होतो रे बंधू भगिनीं नो तेराचा इथं वापर होतो एकशे बेचाळीसचा इथं कायदा रद्द करणे आहे इथं कायदा करणे आहे आणि दोघांचाही उद्देश आहे न्यायाचं तत्व प्रस्थापित करणे किंवा रूल ऑफ लॉ कायद्याचं अधिराज्य प्रस्थापित करणे कायदा म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे ना हा अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाला सिलेबसमध्ये संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ हा शब्द आहे कंबाईन मेन्सला आणि ऑल्सो राज्यसभा मेन्सला एक वेळा बघून घेसा तिथं शब्द दिला आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता लेक्चर नंतर सिलेबस बघा असेल तर ठीक नसेल जाऊ द्या म्हणजेच आर्टिकल एकशे बेचाळीस हे रॉकेट सायन्स नाही आहे सो सोपे फक्त तुम्हाला इथं प्रश्न कुठं म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम याला मराठीमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात याला न्यायालयीन सक्रियता म्हणतात आणि दोन्ही शब्दाचा उल्लेख संविधानामध्ये नाही ना न्यायालयीन पुनर्विलोकन संविधानामध्ये आहे आणि ना न्यायालयीन ना सक्रियता शब्द संविधानामध्ये आहे आणि याच वाक्यावर भरपूर प्रश्न ऑलरेडी आलेले आहे ओके चलो ठीक आहे आता थोडं मी पुढे जातो आता बघा एक वेळा काय म्हटलं आहे आणि जवळपास सत्तावीस मे म्हणजे मे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान सभेने हे कलम आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलं एकशे बेचाळीस आर्टिकल वन फोर्टी टू यासाठी कमिटी होती वारदाचार्य कमिटी संविधान सभेच्या हॉल्यूम मध्ये आहे ओके जर वेळ भेटला कधी तर वाचा वारदाचार्य कमिटी होती या सुप्रीम कोर्टासाठी तिथं एकशे बेचाळीस मूळ कलम एकशे अठरा जे ड्राफ्ट पेपर होत ना आपला संविधान त्याचं एकशे अठरा कलम होत नंतर एकशे बेचाळीस झालं ठीक आहे तेवढं काही कामाचं नाही तुम्हाला पण लक्षात ठेवायचं मे एकोणीशे एकोणपन्नास मध्ये याला समाविष्ट करून टाकलं चलो ठीक आहे आता बघा पुढे आता प्रश्न येतो की सर्वोच्च न्यायालयाने या आर्टिकल एकशे बेचाळीसचा वापर हा कधी कधी केला केव्हा केव्हा केला पण तत्पूर्वी बघा राजीव गांधी मारेकरांच्या केसमध्ये नेमकं काय झालं मग तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे आता हा काही प्रश्न येणार नाही राजीव गांधीच्या मारेकऱ्या संदर्भात वगैरे पण याच्या आधी जे बोललो त्यावर क्वेश्चन्स आहे बघा जवळपास मला आज एकवीस मे आहे एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवला राजीव गांधींची हत्या झाली लिट्टे या संघटनेवर ओके आरोप आहे आणि त्यामध्ये बरेच आरोपी पकडले राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना पहिल्यांदा काय झालं यांना फाशीची शिक्षा दिली एकदम ब्रीपणे ऐकून घ्या प्रश्न येणार नाही यांना शिक्षा दिली फाशीची शिक्षा दिल्यानंतर बघा काय झालं आर्टिकल ओके लवकर सांगा चा वापर करून लक्षात ठेवायचं यांनी राष्ट्रपतीकडे काय केला दयेचा हा अर्ज केला आपण मर्सी पिटिशन म्हणतो कलम मध्ये आहे लगेच सांगा मध्ये एकाहत्तर बहात्तर कि एकशे एकसष्ट तीन पैकी सांगा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला आणि राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज केल्यानंतर राष्ट्रपतींनी यावर निर्णय घेतला नाही राष्ट्रपती यावर कुठलाच निर्णय घेतला नाही निर्णय घेतला नाही या कारणामुळे लक्षात ठेवायचं या कारणामुळे त्यांनी आर्टिकल ए आर्टी आर्टिकल ट्वेंटी चा आधार घेऊन किंवा आमचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आमच्या दयाचिकेवर निर्णय न दिल्यामुळे म्हणजे आमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं यांची शिक्षा कन्वर्ट केली जन्मठेपेमध्ये समजलं कशामध्ये कन्वर्ट केली जन्मठेपेमध्ये कन्वर्ट केली बघा बंधू भगिनी सुद्धा एकशे चाच वापर आहे हा सुद्धा एकशे बेचाळीसचा वापर आहे दयेचा अधिकार वेगळी गोष्ट ओके हे जे कल आहे हा अधिकार वेगळी गोष्ट पण 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 कलम एकवीस नुसार काय झालं यांचं मानसिक खच्चीकरण गव्हर्नमेंटचं काम होतं ना लवकर केस निकाली लावणे नाही लावली ओके जन्मठेपेत रूपांतर झालं पहिल्यांदा वापर इथं पण केला नंतर आता काय झालं जन्मठेपेचं रूपांतर हे आम्हाला स्वतंत्र करण्यामध्ये करा आम्ही दोषीच नाही आहे म्हणून या मारेकऱ्यांनी म्हणजे तो जो एक मारेकरी होता पेन्नर काय नाव त्याचं तर रिवन यांनी तामिळनाडूच्या गव्हर्नर कडे ओके याचना दाखल केली दोन हजार पंधराची गोष्ट आहे ही तामिळनाडू गव्हर्नर करे आणि त्यांना सांगितलं की मला स्वतंत्र करा म्हणजे रा, राज्यपालाकडे दयाच्या दाखल केली इथं झालं आता राज्यपालाकडे राष्ट्रपती करू शकत नाही ना फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये कन्वर्ट सॉरी राज्यपाल नाही करू शकत ना राष्ट्रपतीला अधिकार आहे फक्त तो इथं जन्मठेपेचा स्वातंत्र्यामध्ये करू शकते कोण राज्यपाल राज्यपालानं निर्णयच नाही घेतला राज्यपालानं निर्णय नाही घेतला म्हणून या विरोधात पुन्हा गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांना सांगितलं की बघा राज्यपाल आमच्या याच्यावर निर्णयच घेत नाही म्हणजे रिपिटेशन ऑफ सरळ आर्टिकल बहात्तर म्हणजे राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज दिला त्यांनी निर्णय नाही घेतला जन्मठेपेमध्ये रूपांतर झालं जन्मठेपेचं रूपांतर आम्हाला स्वतंत्र करण्यामध्ये करा म्हणून राज्यपालाकडे निर्णय घेतला राज्यपालांनी निर्णय नाही घेतला सुप्रीम कोर्टानं म्हटलं सोडा आता कळलं हे इथं पण आर्टिकल एकशे बेचाळीस या केसमध्ये काही एकच वेळा वापरलं असं नाहीये दोन वेळा वापरलं दोन वेळा वापरणं एकशे बेचाळीस एक म्हणजे इथं आणि एक म्हणजे इतं विषय काढला तुम्हाला इथपर्यंत आणि हे जे काम आहे यांच्या केसेसवर लवकर निर्णय देणं हे काम हे काम एक्झिक्युटिव्हचं आहे ना म्हणजे आपल्या राज्य संस्थेचं आहे ना हे काम आता कोण करायला लागलं सुप्रीम कोर्ट त्यालाच म्हणतो न्यायालयीन सक्रियता दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ न्यायालयीन सक्रियता पहिल्यांदा कसं झालं माहितीये का की सुप्रीम कोर्टानं क्लेरिफाय व्हावं म्हणून एकशे बेचाळीस शब्द देऊन तो जजमेंट प्रसिद्ध केला अदरवाइज ते वाक्य सांगितलं जरी नसतं तरी ज्याला न्यायालयीन सक्रियता म्हणतात हे लहान लहान पोराला पण माहिती आहे पॉलिटीच्या भाषेमध्ये ओके आणि इथं वापर यस एकशे एकसष्ट राज्यपालाचे द्यायचे अधिकार बरोबर नाही का या दृष्टीनं आता कळलं मध्ये तुम्हाला ही पहिली केस झाली पण आठवते का की सुप्रीम कोर्टानं काही दिवसाआधी मी तुला सांगतो एक निर्णय दिला तुम्हाला आठवते का ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडरचा दर्जा द्या ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडरचा कारण त्यांची पण राईट्स आहे ना आता मला सांगा हक्क देण्याचं काम कोणाचं आहे सरकारचं पण सरकार देत नाही आहे कायदा करत नाही आहे सुप्रीम कोर्टाने एकशे बेचाळीसचा वापर केला त्यांना म्हटलं थर्ड जेंडरचा दर्जा द्या ट्रिपल तलाक बघा ट्रिपल तलाक मुस्लिम बहिणींचं काय करते कलम चौदा पंधराचं एकवीसचं उल्लंघन करते त्यामुळे ती प्रथा बंद करायला पाहिजे आता हे काम कोणाचं आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटनं नाही केलं सुप्रीम कोर्टानं वापर केला कलम एकशे बेचाळीसचा भोपाळ वायू दुर्घटना की जे पीडित लोक आहेत त्यांना कंपन्सेशन द्या कम्पन्सेशन काम कोणाचं आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटनं नाही दिलं सुप्रीम कोर्टमध्ये आता द्या तुम्हाला कळलं का इथपर्यंत मग ते म्हणतो ना आपण की त्याला काय म्हणतात की ते एक नेहमी आपल्या बॅचला शिकवताना एक वाक्य म्हणतो की जेव्हा जेव्हा लक्षात ठेवायचं काय होईल अन्याय होईल तेव्हा तेव्हा ते कृष्ण प्रकट होईल आहे ना असं काहीतरी महाभारतामध्ये बरोबर नाही का तसंच संविधानाच्या भाषेमध्ये आपण बोलतो जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्ट येईल कळलं म्हणजे तुम्ही यांच्याकडनं अपेक्षा करूच नका गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडनं यांनी जर केलं नाही तर सुप्रीम कोर्टाला एकशे बेचाळीसचा अधिकार आहे म्हणून तर त्याला कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणतात ना सुप्रीम कोर्टाला आपल्या संविधानाचा संरक्षण करता येतो कस्टोडियन पण आहे इंटरप्रिटेटर पण आहे त्याचा अर्थ कोण लावतो सुप्रीम कोर्ट लावतो सो so, या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आपल्या इथं हा संविधानिक आदेशाचं रक्षण करता म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाला वापरतो सिलेबसमध्ये देऊ नये आहे पी पोरांना हा शब्द काही नवीन नाही आहे पण सिलेबसच्या अकॉर्डिंग गेले तर नाही तर तुम्हाला वाटेल असं काय अचानक कसं आलं हे ओके तसो त्या दृष्टीनं ओके हा निर्णय आहे चलो काय म्हटलं हे एक्झिक्युटिव्ह काही काम करते की नाही तुम्हाला सांगू का मी एच आर डी शिकवतो हो मी नेहमी सांगतो बंधू भगिनींना एच डी मध्ये एक पण योजना अशी नाही आहे की जी योजना स्वतःहून गव्हर्नमेंटने लॉन्च केली असेल गव्हर्नमेंटचा अर्थ होतो काँग्रेस बीजेपी जे पी याच्यामध्ये आता एकही योजना नाही एकतर सगळ्या योजना सगळ्या शब्द वापरून आलो जवळपास नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरच आहे मनरेगा घ्या फूड सिक्युरिटी ऍक्ट घ्या की त्यानंतर इव्हन म्हणजे प्रधानमंत्री ते आता कोरोनानंतर एकशे पंचवीस दिवसाची योजना घ्या प्रधानमंत्री ते घ्या सगळ्या योजना सुप्रीम कोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय प्रभाव याच्यावरच चालते सगळ्यात आपल्या ओके आता ते सर मग सरकार नसलं तर चालते का तर तो एक वेगळा विषय येतो पण एक समजून घ्या की आर्टिकल एकशे बेचाळीस नेमकं काय का आहे तर म्हणजे खरं अर्थानं माहिती आहे का मी इथं नाव काय द्यायला पाहिजे होतं माहितीये का कुठं गेल्या थमनेल इथं नाव मी एकशे बेचाळीस द्यायला पाहिजे होतं की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम नाव द्यायला पाहिजे होतं न्यायालयीन सक्रियता नाव द्यायला पाहिजे होतं ओके okay, प्रश्न कुठे न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय दोन मध्ये फरक दोन्ही शब्द संविधानामध्ये नाही आहे चला समजली इथपर्यंत तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढा आहे तेवढं मी तुम्हाला शिकवलं राजीव गांधीच्या मारेकऱ्यांची स्टोरी सांगून काय फायदा नाही आहे चला समजलं हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यस यस डन ताई डन एनी क्वेश्चन ओबीसी राजकीय आरक्षणाची घेऊन आपण नंतर ओबीसी राजकीय आरक्षणाची चलो डन लेक्चर योग्य वाटलं असेल तर बटन ती काय करा काळी करा आणि सगळ्यांना शेअर करा आहे चलो काय म्हणतो शुभम बरेचदा सुप्रीम कोर्ट बरेचदा एकशे बेचाळीसचा भरपूर वेळा वापर करते फक्त पहिल्यांदा तुमच्या कानावर शब्द पडला वन फोर्टी टू बरोबर नाही का पण कन्सेप्ट आपण बघा सांगा ना जे प्लसचे बंधू बघिनी असतील एकशे बेचाळीस आपण बऱ्याचदा शिकलेलो आहे बऱ्याचदा म्हणजे ज्युडिशियल हे हा शब्द वापर नका हा शब्द वापर नका बोतार आर सेम ओके चलो ओके थांबायचं चालेल ओके ओके डन 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 ऍट द रेट अभिजीत राठोड टेलिग्रामवर मी वाटल्यास नोट्स टाकून दिल्याची वन फोर्टी टू थोडक्यात भाषेमध्ये म्हणजे काय आहे तर ते तू एक वेळा फक्त नाही उसको पडले नाही का चलो डन ओके 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 थँक्यू याच्या आधी मी दोन लेक्चर घेतलेले आहे बरं का ते पण एक वेळा बघून घ्या याच्या आधी मला वाटतं एक लेक्चर कुठलं घेतलं बघून घ्या कुठले तरी घेतले लेक्चर दोन ओके चलो थँक्यू थँक्यू सो मच